आम्ही या बैठकीत लोकसभेच्या तयारीचा आढावा घेणार आहोत आणि त्यासोबत आमचं अधिक चांगलं कोऑर्डिनेशन आणि समन्वय व्हावा या दृष्टीनं सर्व नेते आपल्या पक्षाला योग्यरित्या मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून महायुती एकसंघपणे या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाईल आणि आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकू. वन नेशन आणि वन इलेक्शन ही अतिशय योग्य संकल्पना आहे. एकाच वेळी जर सर्व निवडणुका झाल्या तर देशाला याचा फायदाच होईल आणि आम्ही याचं स्वागत करतो. या इंडिया आघाडीमध्ये एवढी मोठी खिचडी आहे की कोणत्याही निर्णयापुढे हे लोक पोहोचू शकत नाहीत. सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेने आहेत, हे एकत्र आहेत केवळ मोदींच्या भीतीने, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या बैठकीमध्ये लोकसभेच्या तयारीचा आढावा घेणार आहोत आणि त्यासोबत आमचं अधिक चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला समन्वय व्हावा या दृष्टीने सर्व नेते आपापल्या पक्षाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून महायुती एकसंघपणे या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल आणि आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकू. वन नेशन वन इलेक्शन ही अतिशय योग्य संकल्पना आहे. याच्यामुळे एकीकडे पैसे तर वाचतीलच, पण त्याचवेळी वेगवेगळ्या निवडणुका सातत्याने होत असल्यामुळे त्याच्या आचारसंहितेत जाणारे दिवस, त्यामुळे कामाचे कमी होणारे दिवस आणि याचसोबत निवडणुका म्हटल्या की रिफॉर्म्सचा जो अजेंडा आहे तो अनेक वेळा डिरेल होतो. विशेषतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारं असली आणि त्या निवडणुका समोर ठेवून मग वेगवेगळे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे एकाच वेळी जर सर्व निवडणुका झाल्या तर देशाला त्याचा फायदा होईल, देशाच्या रिफॉर्म्सच्या अजेंड्याला त्याचा फायदा होईल, देशाच्या विकासामध्ये त्याचा एक मोठा वाटा असेल,